अरे तुझे अमेरिका काय कॅन्सल काय? म्हणजे तुम्हाला सुद्धा माहित होतं अण्णा? अरे प्रमिला बोलली होती माईजवळ, माईने सांगितलं. पण का कॅन्सल काय? माझा दुसरा कलीग जातोय. असं होय? म्हणजे तू क्वालिफाय नाहीस असं वाटतंय त्यांना? नाही नाही तसं नाही हो. मग आता नक्की त्यांचा काय विचार आहे हे मलाही माहीत नाही. अच्छा. आणि मीही फारसा इंटरेस्ट नाही घेतला. का असं नाही पण नाही. बरं. नंदूच्या गॅरेजमध्ये अडकलो होतो आणि मग त्यात सुद्धा बॉसनीच मदत केली होती म्हणून म्हटलं जरा आपण मागेच राहू आता. सोनू काही म्हणाली वाटत? सोनू म्हणजे जानकी? नाही म्हणाली असेल तर ऐक हो तिच निदान आत्ता तरी. बायकांचं काय असतं माहिती का प्रशांत, आपण त्यांचं ऐकतो अशी एकदा त्यांची आपण समजूत करून दिली ना की वर्षानुवर्ष बायका त्याच समजुतीत राहतात. आणि अण्णा पुढे तसा चान्स येईलच की हो मग आम्ही दोघही जाऊ लग्नानंतर. हो प्रमिला म्हणत होती साखरपुडा करूया म्हणून. जानकीच्या आई वडिलांचं काय म्हणणं आहे? मी एकदा जाऊन येईन त्यांच्याकडे. आपल्याकडेही त्यांना बोलवायला हवं. हो हो ते तर हवंच पण शेवटी तुम्ही काय म्हणता ते महत्वाचं रे. हो प्रशांत घर पडणार असेल तर ते पडेलच रे. तू अमेरिकेला गेला नाहीस, जानकीवर आग पाकड केलीस, मग काही बदलणार आहे का? हे तुम्ही काय सुरू केलं त्यांना? आपण असं धरून चाललो की घराला काही झालेलंच नाही आणि एक दिवस ते कोसळलं म्हणजे. एका बिल्डिंगसाठी तू आपल्या आयुष्याचे निर्णय बदलणारेस. पण असं मी काही केलेलंच नाहीये. नाही नशील केलं तर ठीकच आहे रे. पण तुझ्या काकांना बापाला जाऊन सांग जरा म्हणा उगाच आभाळ फाटल्यासारखं वागू नका. माझ्याशी बोला जरा. काय ते स्पष्ट बोला. काय ते नाही बोलत का? तू सुद्धा आज पकडून बसवलं म्हणून बसलास ना. ती कलिका तर कित्येक दिवसात दिसलेली सुद्धा नाहीये मला. तिचा अभ्यास चाललाय अण्णा. आजपर्यंत अभ्यास म्हटलं की ताण लागली, भूक लागली, फोन येणारच, सगळं हमखास. मी सांगेन तिला. तुला जायचं असेल नाही काय कुठे जायचं असेल? नाही मेल पाठवायची आहे. बर मग बस जातो मग. बरं.